कृपया जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुझ माग तुम्ही आता माग तो आता तुझ माग तुम्ही आता माग तो आता मज द्यावे एक दंता तुझ माग तुम्ही आता. मी आज बनवते गणपती बाप्पासाठी अननस, डाळिंब आणि केशरचे मोदक. अननसाचे सालं काढून घेऊया. आता आपण डाळिंबाचे दाणे काढून घेऊया. आता आपण हे अननस किसून घेऊया. अननसाचा गर एका वाटीत काढून घेऊया. आता आपण डाळिंबाच्या दाण्यातला रस काढून घेऊया. सारण तयार करण्यासाठी चुलीवर आपण कढई ठेवूया. कढई गरम झालेली आहे. आता आपण 2 चमचे गाईचं तूप घालूया. तूप वितळलंय. आता आपण त्यात गूळ घालूया. आपल्याला इथे पळीच्या साह्याने जास्त हलवून घ्यायचं आहे, नाहीतर गूळ करपण्याची शक्यता असते. गूळ वितळल्यावर लगेचच खिसलेलं नारळ टाकूया. गूळ जास्त शिजवल्यावर सारण कडक तयार होते. आता गूळ आणि खिसलेले नारळ एकजीव करून घेऊया. आता आपण जायफळ आणि वेलची पूड घालूया. आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आपण ते आता चुलीवरून उतरवून घेऊया. या सारणाचे आपण 3 भाग करून घेऊया. 1 भाग अननसासाठी, 2 भाग डाळिंबासाठी आणि 3 केशरसाठी. दोन भागाचं सारण मी एका मोठ्या वाटीत ठेवलेलं आहे आणि उरलेलं सारण त्या कढईमध्येच ठेवलं आहे. आता आपण या सारणात अननसाचं गर टाकूया आणि छानपैकी एकजीव करून घेऊया. अननस मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण ते चुलीवरून खाली उतरवून घेऊया आणि एका वाटीत काढून घेऊया.
आता आपल्याला डाळिंबाचं सारण तयार करायचं आहे, म्हणून त्या सारणाचा आपण दुसरा भाग एका कढईत काढून घेऊया. आता आपण त्या सारणात डाळिंबाचा रस घालूया आणि एकजीव करून घेऊया. डाळिंबाच्या मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आपले तिन्ही प्रकारचे सारण तयार झालेले आहेत. आता आपण मोदकांसाठी उकड काढून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालूया. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालूया. एक ग्लास पाण्यासाठी दोन बशी पीठ असं माप घेऊया. कालत्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे. आता आपण चुलीतली आग मंद ठेवूया आणि 5 मिनटं पिठावर झाकण देऊन ठेवूया. मोदक शिजवण्यासाठी आपण एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. आता ही घेतलेली उकड आपण मळून घेऊया. कमी प्रमाणात पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता या मळलेल्या पिठाचे आपण 3 भाग करून घेऊया. एका भागात अननसाचा रस घालूया आणि ते पीठ मळून घेऊया. दुसऱ्या पिठाच्या भागात आपण डाळिंबाचा रस घालूया आणि पीठ मळून घेऊया. उरलेल्या पिठाचा 3रा भाग सुद्धा आपण मळून घेऊया. तिन्ही पण पिठाचे गोळे एका कापडमध्ये झाकून ठेवूया, म्हणजे आपलं पीठ सुकणार नाही. आता आपण केसरवाले मोदक तयार करूया. मोदक तयार करण्यासाठी पिठाच्या गोळ्यावर थोडं तूप घेऊया आणि वाटीसारखा आकार तयार करूया. तुम्हाला जर असं पण जमत नसेल तर पोळीपाटावर पुरीच्या आकारासारखं लाटून घ्या. आता आपण त्यामध्ये सारण घालूया. मोदकाला छोट्या छोट्या पाकळ्या पाडून घेऊया. ह्या पाकळ्या तुम्हाला खालपर्यंत दाबून घ्यायच्या आहेत, त्यामुळे काय होणार तर त्या उघडणार नाहीत, चांगल्या चिटकून बसतील. आता हलक्या हाताने खालून मोदकाला गोलाकार फिरवून घेऊया, म्हणजे मोदकाचा आकार सुबक येईल. आपलं मोदक वळून झालेलं आहे. आता आपण केळीच्या पानाला तूप लावून घेऊया, म्हणजे ते मोदक त्याला चिकटणार नाहीत.
आता आपण मोदकाला केशर लावून घेऊया. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यावर मोदक ठेवूया. आता आपण अननसाचे मोदक वळायला सुरुवात करूया. या मोदकामध्ये मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे, ज्यामुळे आपल्या पाकळ्या तुटणार नाहीत आणि एकसारख्या दिसतील. आपण ज्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्याला मध्यभागी दाबून घेऊया. जसं मी ह्यामध्ये दाबते तसं दाबून घेऊया. आता हलक्या हाताने गोलाकार फिरवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, आपली एकसुद्धा पाकळी मोडली नाही, एकसारखी दिसते. आपले केशरचे मोदक तयार झालेले आहेत. आता आपण अननसाचे मोदक 20 मिनिटांसाठी वाफेवर शिजवून घेऊया. अननसाचे मोदक होईपर्यंत आपण डाळिंबाचे मोदक वळून घेऊया. आपले मोदक तयार झालेले आहेत. अननसाचे मोदक आपण खाली उतरवून घेऊया. डाळिंबाच्या मोदकाला 20 मिनिटे वाफ काढून घेऊया. डाळिंबाचे मोदक आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा.